मतदान कागल मध्ये आहे असं म्हटले. जिल्हा निवडणूक तुमचे 3 वेळा पराभव झाले, याच्याविषयी चर्चा सुरू आहे की आघाडीच्या नेत्यांच्या तालुक्यात तुमच्या उमेदवारांना पडलेली मतं कमी आहेत. काही मत नेत्यांच्या घरात 12-20 ते मत आहेत, तिथे तुम्हाला 4-5 मतं पडलेले आहेत. प्रक्रिया त्यावर काय भाषण? आता काय झालंय की आपण सगळ्या निकालाचं विश्लेषण सुरू केलेलं आहे. विश्लेषण आपलं अंतिम टप्प्यात आलं की बोलू त्याबद्दल. आता हे चंद्रकांत दादाचं ज्ञान आघात आहे, कारण सावकर जे आहेत भाजप सहयोगी त्यांची भूमिका काय होती? त्यांची भूमिका बाबासाहेब पाटलाला घेऊ नका, त्यामुळे संजय मंडिकाने त्याला पाठिंबा दिला म्हणून त्यांची ते पॅनल झाल्याने ते उमेदवार उभे राहिले. मग सावकर काय करतील हे साधं जर गणित त्यांना समजत असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचं राजकारण त्यांना कळलेलं नाही. आज मुख्यमंत्री आहेत, अशा शाडो मुख्यमंत्री तेच झालेले आहेत. मी अनेक वेळा याचा खुलासा केलेला आहे. आता एसटी संपाजीबाबत अनिल पवार, अनिल परब जे आपले परिवहन मंत्री, यांनी ती बैठक बोलावली. पवार साहेबांचा अनेक वर्षाचा त्याचा अनुभव आहे, मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जे ज्या युनियन आहेत त्यांचा घनिष्ठ संबंध आहे. एखाद्या राज्यामध्ये प्रश्न उभा राहिला, 3-3 महिने आता प्रवाशांचे हाल होत आहेत, विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत, महिलांचे हाल होत आहेत, म्हाताऱ्या माणसांचे हाल होत आहेत, किंवा ती मंडळी अनेक दिवस संप करतायत, ते तोडगा काढण्यासाठी पवारसाहेबांनी त्यात भाग घेतल्यानंतर याच्या पोटात का दुखावं? वाटते पवारसाहेबांच्यामुळं ही महाविकास आघाडी घट्ट राहिली आहे, याचं दुःख, त्यांचं जे दुःख आहे मी समजू शकतो. संवाद चालला, मात्र या संवादाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते, यावरून चंद्रकांतदादांनी टीका केलेली आहे. जनतेची काळजी आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि वास्तविक चंद्रकांत दादांचं कोरोना हा रोगच नाही आणि कोरोनामुळं काही होत नाही, लॉकडाऊन करू नका आणि जी बंधनं आहेत ती घालू नका असं त्यांचं मत आहे. त्यामुळं कालच्या बैठकीला उद्धव ठाकरे साहेब कदाचित डॉक्टरच्या सल्ल्यामुळे गिर्यात राहिले असतील, त्यामुळे वास्तविक चंद्रकांत दादांना काय वाटण्याची आवश्यकता नव्हती, कारण कोरोना हा रोगच नाही, यांना कुणालाही काही होत नाही, लॉकडाऊन करू नका किंवा त्याची बंधनं पाडू नका अशी त्याची भूमिका आहे. त्यामुळे हे म्हणायला तर ऐकून मला आश्चर्य वाटलं. यावरनं देखील चंद्रकांत दादांनी टीका केली आहे. राष्ट्रवादी अशा पद्धतीने निवडणुका लढवून आपलं तोंड फोडून घेत आहे, अशा पद्धतीची टीका त्यांनी केली. ठीक आहे ना, हे बघा तोंड फोडायचं का नाही ते जनता ठरवेल, परंतु आपला पक्ष विस्तार करणं, पक्ष वाढवणं, की प्रत्येक नेता कार्यकर्ता काम करत असतो, त्याप्रमाणे आमच्याही पक्षाने सगळ्या राज्यभर देशभर उमेदवार उभे करायला ठरलेले आहेत. तुम्हाला मला आत्तापर्यंत कोरोना झाला नाही, होणार नाही असं, आता यावरून वादंग निर्माण झाला आहे. तृप्ती देसाई अशी यांनी अशी मागणी केली की अंधश्रद्धा पसरवत आहेत आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा, जर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही तर सरकार देखील यामध्ये सामील आहे असं आम्ही समजू. नाही मी नाही ठीक आहे, अजून म्हणजे मी इंदुरकर महाराजांचं बी काय ऐकलं नाही आणि तृप्ती देसाई काय म्हणण्याचं ऐकलं नाही, परंतु इंदुरकर महाराज बोलता बोलता त्यांचे शब्द गेले असतील, परंतु अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार आहेत. थँक्यू व्हेरी मच.